नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. केडगावला मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी आरोपीवर ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा नोंदवा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. केडगाव येथील लिंक रोडवर रात्री एका जमावाकडून मागासवर्गीय युवक रणजित देवराम वैरागर याच्यावर जीवघेणा हल्ला झालेला असताना आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. घटना घडून 12 दिवस उलटूनही आरोपींवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा शहराध्यक्षा ज्योती पवार यांनी दिलाय. लालटाकी येथे राहत असलेल्या रणजित देवराम वैरागर याच्यावर 9 सप्टेंबर रोजी लिंक रोड या ठिकाणी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यावर आणि पाठीवर त्यांना टाके पडले असून ते अद्यापही एका खाजगी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल आहेत. ही घटना होऊन 12 दिवस उलटूनही युवक मातंग समाजातील असल्याने पोलीस प्रशासनाने दखल घेत नसून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आलाय. तरी निलेश सातपुते, राजेंद्र सातपुते, निखिल सातपुते, गणेश कोतकर, विवेक नांगरे आणि सातपुते कुटुंबातील 2 महिला यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष रणजित वैरागर या मुलाला 9/9/2024 रोजी रंगोली हॉटेल केडगाव लिंक रोड या ठिकाणी रात्रीची 9:30 वाजता मारहाण झाली. या मारहाणीमध्ये त्या मुलाला खूप मार लागलेला आहे. गुन्हा घडून आज 12 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार घेतलेली नाही. त्या मुलाला इतकं लागलं तर आज 12 दिवस झाले, तो मुलगा ICU मध्ये अजूनसुद्धा त्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. जर येत्या काही दिवसामध्ये 109 ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल नाही झाला तर SP ऑफिससमोर आम्ही अमरण उपोषण करू. या मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला झाला. यातील आरोपी निलेश भाऊसाहेब सातपुते, राजेंद्र भाऊसाहेब सातपुते, निखिल बाळासाहेब सातपुते, गणेश मोगजी कोतकर, विवेक नांगरे, सुनीता बाळासाहेब सातपुते, अर्चना निलेश सातपुते, इतर काही जमावांनी यावर हल्ला केलेला आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करावी व योग्य तो गुन्हा दाखल करून घ्या. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.